नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल प्रतिपदा शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. रस्ता पूर्ण नसतानाच टोल वसुलीस सुरुवात केल्यामुळे वाघोटे गावाजवळील टोल नाक्याची तोडफोड. मानपाडा पूल 15 मार्चला ठाणेकरांसाठी खुला होण्याची शक्यता आणि खोट्या खरेदी पावत्या सादर करून विवरणपत्र दाखल करणाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचं आयकर आयुक्तांचं आवाहन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts 270 rupees per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी. दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. वाडा तालुक्यात नव्यानच उभारण्यात आलेल्या वाघोटे गावाजवळील टोल नाक्याची 500 जणांच्या जमावानं तोडफोड केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिली. भिवंडी वाडा मनोर या 64 किलोमीटर रस्त्याचं काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आलं होतं. 3 वर्षापासून हे काम सुरू होतं. 50 किलोमीटर काम झालं असताना कंपनीनं पूर्ण दरानं टोलवसुली सुरू केली. देहरजे आणि पिंजाळ नदीवरील पुलाची कामं अपूर्ण स्थितीत आहेत, तसंच ही कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस निलेश सांबरे यांनी केला आहे. आज सकाळी या विरोधात आंदोलन करण्यासाठी ग्रामस्थ जमले होते. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी के आगमणे यांचा पुतळा जाळण्याची तयारी निदर्शकांनी केली होती. ही तयारी सुरू असतानाच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना हुसकावण्यास सुरुवात केली. टोल नाक्याचा ठेकेदार जयेश चौधरी यानं आंदोलकांना शिवीगाळ केली, त्यामुळे जमाव संतप्त झाला. जमावाला हुसकावण्यासाठी जयेश चौधरीनं आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. हबीब शेख आणि ज्ञानेश्वर उज्जैनकर यांना या गोळ्या चाटून गेल्या, त्यामुळं जमाव संतप्त झाला आणि जमावानं जयेशची बेदम पिटाई करत टोल नाक्याची तोडफोड केली. या आंदोलनामुळं काही काळ वाडा मनोर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामीण पोलिसांनी निलेश सांबरे, नरेश आकरे, प्रमोद भोईर, समीर पाटील, पिंका पडवळे, हबीब शेख आणि प्रमोद पाटील अशा सहा जणांना अटक केल्या. सार्वजनिक उद्योग असलेल्या स्टील कंपन्यांमध्ये गेल्या 4 वर्षात 136 औद्योगिक कामगारांचा मृत्यू झाला असून 578 कामगार जखमी झाले आहेत. फेडरेशन ऑफ स्टील मेटल अँड इंजिनिअरिंगच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. या अहवालात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीशी संलग्न असलेल्या कंपन्यांमध्ये 2009 ते 2012 या कालावधीत 102 तर इस्पात निगमचं व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांमध्ये 34 कामगारांचा मृत्यू झालाय. बोखोरो आणि इस्को स्टील प्लांटमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय. 2009 मध्ये 39, 2010 मध्ये 43, 2011 मध्ये 29 तर ऑक्टोबर 2012 पर्यंत 25 कामगारांचा मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात आहे. जखमी झालेल्या 578 कामगारांपैकी 391 स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचं व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांमध्ये तर 391 कामगार राष्ट्रीय इस्पात निगमचं व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांमध्ये जखमी झाले आहेत. खाजगी कंपन्यांमधील अपघात यामध्ये धरल्यास मृतांची आणि जखमींची संख्या आणखी वाढू शकते. खाणींमध्ये सुरक्षा हा प्रश्न मोठा असून 2000 ते 2010 मध्ये 568 कामगारांचा मृत्यू झाला तर 1213 कामगार गंभीररित्या जखमी झाले. कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा हा कामगार संघटनांसमोरील प्राधान्याचा विषय आहे. व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि योग्य शिक्षित कामगारांच्या अभावामुळं स्टील सेक्टरमध्ये असे अपघात होत असल्याचं या अहवालात म्हटलंय. भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याच्या घटनांनी महिला वर्ग हैराण असतानाच आता ठाणे रेल्वे स्थानकात उपनगरीय गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीमध्ये वाढ झाली. सोनसाखळी चोरांमुळे
शहर पोलीस त्रस्त असतानाच आता रेल्वे पोलिसांनाही हा डोक्याला ताप होऊ लागलाय. गेल्या 2 वर्षात 187 मंगळसूत्रांची चोरी झाली. ठाणे रेल्वे स्थानकात विविध फलाटांवर गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना याचा फटका बसलाय. गेल्या 12 महिन्यात 89 तर त्यापूर्वीच्या 12 महिन्यात 85 मंगळसूत्र चोरी झाली आहेत. 2013 मध्ये पहिल्या 3 महिन्यात 13 मंगळसूत्र चोरी झाली आहेत. तर रेल्वे स्थानकावरील गर्दी आणि चढता उतरताना होणाऱ्या घाई आणि गर्दीचा फायदा घेत हे प्रकार होत असल्याचं दिसतंय. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. क्लब एझ्युर लेझर अँड हॉलिडे क्लब. गो गोवा विथ क्लब एझ्युर. विन अ फ्री हॉलिडे फॉर यू अँड युअर फॅमिली अँड ऑल्सो विन एक्साइटिंग प्राइजेस लाईक आयपॅड्स, मोबाईल फोन्स, कॅमेराज, डिनर व्हाउचर्स एक्सेट्रा. फॉर डिटेल्स कॉन्टॅक्ट नेहा और सुजाता 8390208322. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास. ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बाय केरीकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बाय केरीकर ज्वेलर्स. पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात. अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी साडीज मध्येच. अय्या तुम्हाला माहितीये ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. ठाणे महापालिका आयुक्त आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यामधील संघर्ष सुरूच असून शहर विकास विभागाच्या नूतनीकरणासाठी कुणी कसे पैसे दिले याची माहिती देण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजकडे केली आहे. ठाणे शहर विकास विभागाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. हे नूतनीकरण महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजनं केल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला होता. तर महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं याचा इन्कार केला होता. हा वाद चिघळल्यानंतर पालिका आयुक्तांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजकडे नूतनीकरणाचं काम केल्याचं पत्र द्यावं अशी मागणी केली होती. मात्र महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शैलेश पुराणिक यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या खुलाशात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजच्या कार्यकारिणीत या नूतनीकरणावर चर्चा झाली. मात्र या नूतनीकरणाचे पैसे विकासक सभासदांनी थेट नूतनीकरण करणाऱ्या ठेकेदारांना दिल्याचं कळवलं आहे. त्यावर आता सरनाईक यांनी शहर विकास विभागाच्या नूतनीकरणासाठी ज्या विकासकांनी पैसे दिले त्यांची नावं, कुठल्या ठेकेदाराला पैसे दिले त्याचं नाव आणि प्रत्येक विकासकानं एकूण किती पैसे दिले याची माहिती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजकडे केली आहे. दातांच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेल्या रुग्णानंच दंतचिकित्सक महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या घटनेत एका पुरुष डॉक्टराचाही समावेश आहे. घोडबंदर परिसरात राहणाऱ्या या महिला डॉक्टरचा उपवन इथे दवाखाना आहे. डॉक्टर मुकुंद जोशी यांनी पाठवलेला रुग्ण मालकम याला उपचारासाठी या महिला डॉक्टरकडे पाठवलं होतं. मालकमनं पीडित महिलेला दवाखान्यात येऊन तिचा विनयभंग केला. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक केलेली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळातर्फे नाशिक इथे शुक्रवार 15 मार्च ते रविवार 17 मार्च दरम्यान रौप्य महोत्सवी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. शुक्रवारी भगूर दर्शनाचा कार्यक्रम होणार असून संमेलनस्थळी ग्रंथदिंडीसह साहित्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले. शनिवार आणि रविवार या दिवशी स्वातंत्र्यवीरांचे तेजस्वी राष्ट्रोद्धारक साहित्य, तत्वज्ञान, विचार, हिंदू संघटन, समाज जागृती तसंच राष्ट्र जागरण या विषयावर सावरकर अभ्यासकांची भाषणं होतील. अधिक माहितीसाठी शंकर गोखले यांच्याशी 2563-1226 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं.
ज्या आयकरदात्यांनी खोटी खरेदीची बिलं लावून विवरणपत्र भरली असतील अशा आयकरदात्यांनी आपलं विवरणपत्र स्वयंस्फूर्तीनं सुधारित करून दाखल करावं असं आवाहन आयकर विभागानं केलं आहे. मोठ्या प्रमाणावर खोट्या खरेदीच्या पावत्या खर्चाच्या पावत्या दाखवून आपलं करपात्र उत्पन्न कमी केल्याचा प्रकार आयकर खात्याला आढळला आहे. अशा लोकांवर आयकर विभागानं कारवाईचा बडगा उचललाय. मुंबईमध्ये साधारण 250 पुण्यामध्ये 39 प्रकरणात केलेल्या तपासणीत अशा प्रकारच्या 7,122 कोटी रुपयांच्या खोट्या पावत्या आढळून आल्या आहेत. आता अशी कारवाई मुंबई पुणेप्रमाणेच इतर शहरांमध्ये करण्यात येत असून अशी खोटी खरेदीची खर्चाची बिलं घेतली असतील तर करदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं पुढे यावं आणि आपलं विवरणपत्र सुधारित करून भरावं असं आवाहन आयकर आयुक्त आनंद दीप यांनी केलंय. मानपाडा येथील उड्डाण पूल 15 मार्चला ठाणेकरांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शासनातर्फे या रस्त्यावर 4 पूल बांधण्यात येत आहेत. यातील मानपाडा आणि कापूरबावडीचा पूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मानपाडा पुलाचं काम पूर्ण झालंय तर कापूरबावडी पुलाचं काम बरंच बाकी आहे. मानपाडा पुलाचं काम पूर्ण झालं असल्यामुळं हा पूल ठाणेकरांसाठी खुला करावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 15 दिवसापूर्वी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली होती. 10 मार्चपर्यंत हा पूल खुला न केल्यास आपण स्वतः हा पूल खुला करू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र 10 तारीख उलटून गेल्यानंतरही हा पूल खुला होऊ शकलेला नाही. आता येत्या 15 मार्चला या पुलाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही निवास वार्ता हे सदर सध्या सुरू केलंय. या अंतर्गत ठाण्यामधील खरेदी विक्री अथवा भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांविषयी माहिती यात देत आहोत. गोखले रस्त्यावर पहिल्या माळ्यावर असणारी 1100 चौरस फुटाची कमर्शियल जागा भाडेतत्वावर देणे आहे. अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएटशी 97-696-99-971 अथवा 2536-0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 MBPS, स्टार्ट्स 270 rupees per month. एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट. कॉल टुडे 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रस्ता पूर्ण नसतानाच टोल वसुलीस सुरुवात केल्यामुळं वाघोटे गावाजवळील टोल नाक्याची तोडफोड. मानपाडा पूल 15 मार्चला ठाणेकरांसाठी खुला होण्याची शक्यता आणि खोट्या खरेदी पावत्या सादर करून विवरणपत्र दाखल करणाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचं आयकर आयुक्तांचं आवाहन. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रेष्ठ स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.